शिवानंद दोई शब्द। श्री ज्ञानेश्वर एकनाथ रामदास तुकाराम श्री पुण्यवान सचरित्र घटावर जन्मली। कोकणभूमी साधुत्वाला फारशी अनुकूल नाही। यावरट पेशवे नाना फडणीस बापू गोखले वासुदेव बळवंत रानडे टिळक सावरकर केशवराव दाते अशी पराक्रमी राजकारणी व्यवहार देशभक्त शिक्षण इत्यादी क्षेत्रातील धुरंधर मंडळी याचमुळे कोकणात हा असा एक समज सर्वत्र उड आहे पण हे सर्वार्थाने खरे नाही। सोहिराबाई अंबिया विष्णुबुवा जो स्वरूपानंद स्वामी सोमूबाबा दांडेकर असे पवित्रचे उजडे उजळणारी नावे साधुत्वाच्या क्षेत्रातही उठून दिसतात। एवढे खरे की कोकण दरिद्री भूमी तेव्हा खपवावे कष्ट करावे राखावे सावध असावे ही वृत्ती कोकणाकडे अधिक अनेकदा ती वृत्ती परपुटाला पोचते हे खरे नाही। तरी कोकणभूमी साधुत्वाला अजिबात वेर्ज हे यथार्थ नव्हे। ब्रह्मभूत तेंबेस्वामी देदेव पवार निर्मळ चरित्र कोकणातच जन्मले। तेथे शांतपणे जगले वावरले आणि आपल्या साधुत्वाच्या डिंडिमा न पिटवता तेथेच निमरले। राजापूज कंपनचक्रोष तिथे 2-4 वर्षांनी गंगा होत होते। त्या पुण्यशेतील पांगरे एक लहानसे गाव जोडून या धन उत्तम वेवरे उदास विचारे वेचा करी असे जगणारे सश्रम टेंबे कुटुंब श्री हरेश्वरची पूजा टेंब्यानेच केली। त्यांची पूजा अर्चा वडिलांनी मिराशी अशा पवित्र कुळामध्ये कृष्णाजी टेंबे यांचा जन्म झाला। वासुदेव सरस्वती होंबळीचे सिद्धरूढ स्वामी अक्रूर स्वामी कुणिकवासी स्वामी समर्थ आदी पुरुषाच्या कृपा त्यास लाभली। स्वतःची खोती सांभाळी त्यानिमित्त कोटकचेरीच्या कराव्या लागल्या त्याही नेटकपणे करीत गारियस्तेचे सर्व संकट निष्ठेने पातळीत आल्या गेल्याचे आतिथ्य करीत कृष्णाजी पंत पुरोष व्यतीत झाले। विवाह हे जीवनातील अनिवार्य वळण हे त्यांनी निग्रहाने टाळले। ज्योतिषशास्त्राकडे कल काही दैविक देणे लाभले पण त्यांचाही त्यांनी बडीवार माजला नाही। 2 तरीचे पादक पुषित गंगासागराकडे वाहतात असते तशी परमार्थ साधना करीत असत सहज माणसे आकर्षित झाली। त्यांचे कल्याण कृष्णपदाने चिंतिले वैयक्तिक जीवनातील पवित्र शुचित आल्या गेल्याचे आतिथ्य करण्याची दक्षता ज्योतिषाचे नवल वाटावे असे प्रावीण्य जनांच्या उपयोग पडण्याचा स्वभाव अंतवासींना काही दैविक प्रत्यय आले तर ते सहजपणे काय घडले असेल म्हणून टाळणे अशी नव नानाविध साधुत्वाची लक्षणे सहू दिशांना दळवी धरली। विरजा आधीच अंगी प्रगडली होती। अविषय शेवटी त्यांनी सहज संन्यासही स्वीकारला। येथे शांतपणे हा दीप विजला। चेरलेखक शंकाशील स्वभावाचे चमत्कार सहज न स्वीकारणारे वैदृष्टवणते हा प्रश्नाचे पाहणारे पण त्यांच्या त्या वैज्ञानिक चिकित्सेलाही पुरा पडेल असा नववेचार स्वामींपाशी होता। नानाविधी विषयात त्यांनी गती होती तरी देखील अलिप्तपणामुळे जळी जैसे असे सर्वांत सुनी सर्वांत वेगळे असे होते। ते टेंबेसोबाचे चरित्र चिकित्सा मनाचेही साधन समाधान करू शकेल असं चरित्र डौल आहे। लेखक कित्येक वर्ष स्वामींच्या सहवासात सावधपणे वावरले त्यामुळे त्याच्या चरित्र प्रामुख्यपणा प्रत्यक्ष प्रत्ययाचाच अपरोक्षभूत गंध लागला आहे। साधुपाशा भोवतालची जी घडते असते त्यापैकी काही घटना अलौकिक रूप द्यावे ह्या ज्या श्रद्धेचा प्रश्न आहे पण वेगळे केवळ श्रद्धाशील दृष्टिकोन न स्वीकारताही जरी त्या क्षेत्राकडे पाहिले तरी एक साधू सत्वशील पारमार्थिक क्षेत्राकडे श्रेष्ठ पदवी गाठला तरी अलौकिक नोहोवावे अलौकिकप्रती या ज्ञानेश्वरचे तंतोतंत पालन निष्ठेने करणाऱ्या सर्व जीवनपण आपणापुढे प्रत्यक्ष होतो। गोपाल नीलकंठ दांडेकर।